छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत. रयतेच्या राजाची आज जयंती आहे. या निमित्तानं दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. शेर शिवराज है असं दिग्पालच्या आगामी सिनेमाचं नाव आहे. दिग्दर्शनाकडे वळल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रातील वेगवेगळे टप्पे चित्रपट रूपाने जनतेसमोर आणणारा लेखक दिग्दर्शक अभिनेता दिग्पाल लांजेकर आता शिवचरित्रातला एक नवा अध्याय उलगडण्यासाठी सज्ज झालाय. शिवकालीन इतिहासातील अफजल खान वधी घटना युद्धाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची मानली जाते. जगभरातील बऱ्याच देशांच्या सैन्यदल अभ्यासक्रमामध्ये अफजल खान वध प्रकरणाचा समावेश असून यातील शिवरायांच्या रणनीतीचं प्रशिक्षण सैनिकांना दिलं जातं. गनिमी काव्याने लढलेल्या या युद्धातील विविध कंगोरे सैनिकांना समजावून सांगितले जातात. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित फत्ते शिकस्त हा सिनेमा मराठा लाईफ इन्फंट्री बेळगाव रेजिमेंटच्या ट्रेनिंग सेंटरने अर्काईव्ह करण्याची प्रोसेस केल्यानंतर सैन्यातील बऱ्याच अधिकाऱ्यांशी दिग्पालचा संपर्क आला. शिवराज अष्टक ही 8 चित्रपटांची मालिका दिग्पाल सादर करणार आहे. यातील शेर शिवराज हा सिनेमा एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे. याच कारणामुळे दिग्पाल सध्या या सिनेमाची जोरदार तयारी करतोय. 8 चित्रपटांपैकी फर्जंद आणि फत्ते शिकस्त या 2 चित्रपटांचं दिग्पाल आणि त्याच्या टीमनं उत्तम सादरीकरण केलं असून जंग जोहर हा 3रा सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या सिनेमाबाबत सगळ्यांनाच खूप कुतूहल आणि उत्सुकता आहे. फर्जंद, फत्ते शिकस्त आणि प्रदर्शनासाठी सज्ज असलेल्या जंग जोहर या सिनेमांमुळे रसिकांच्या दिग्पाल कडून खूप अपेक्षा वाढल्या आहेत. याच अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं दिग्पाल शेर शिवराजे या सिनेमासाठी खूप अभ्यास आणि रिसर्च करतोय. अफजल खानाचा वध हा केवळ शत्रूचा वध नव्हता तर शिवाजी महाराजांनी त्यामध्ये उत्तम युद्धतंत्र आणि मानसिक दबाव तंत्राचा अंतर्भाव केला होता. दिग्पालनं आपल्या सिनेमांमधून शिवाजी महाराजांची वेगवेगळी रूप दाखवण्याचा नेहमीच प्रयत्न केलाय. फर्जन या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज हे मार्गदर्शकाच्या रूपात होते तर फत्ते शिकस्त मध्ये स्वतः मैदानामध्ये उतरून नेतृत्व करणारा राजा असे दिसले. उत्तम मानसशास्त्र जाणणारा रणनीती तज्ञ हे छत्रपती शिवाजी महाराजांचं वेगळं रूप शेर शिवराज हे या सिनेमात सादर करण्याचा प्रयत्न दिग्पाल करणार आहे. रयतेसाठी कनवाळू श्रद्धा असलेला राजा ही जनतेच्या मनातील छत्रपतींची रूप प्रामुख्याने या सिनेमाद्वारे समोर येतील. त्याचबरोबर महाराजांचं भौगोलिक ज्ञान किती उत्तम होतं हे सुद्धा शेर शिवराज हे या सिनेमात पाहायला मिळेल. या सिनेमाची पटकथा लिहून पूर्ण झालेली असून लवकरच निर्मिती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. दिग्पाल सध्या शेर शिवराज हे या सिनेमाचं पहिलं पोस्टर आणि टीझर रसिकांच्या भेटीला आणण्याच्या तयारीत आहे. दिग्पालची आजवरची कामगिरी पाहता शेर शिवराज हे या सिनेमाशी संबंधित असलेल्या आणखीन काही गोष्टी जाणून घेण्यासाठी रसिक सुद्धा उत्सुक असतील. पण त्यासाठी आपल्या सगळ्यांनाच थोडी वाट पाहावी लागणार आहे. तर या नव्या सिनेमासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.